नमस्कार मंडळी, मम्मी विथ अथर्वया चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी लाल मठाची भाजी बनवणार आहे कामावरती। तर तुम्ही ती एकदम साधी आणि सोपी आहे, कोणाला पण येईल। तर ती तुम्ही नक्कीच बघा आणि जर आवडलं असेल तर मग व्हिडिओला लाईक पण करा। तर चला आता आपण बनवूया लाल मठाची भाजी। तर बघा, मी कांदा कापून घेतला आहे आणि माठ आहे ना का स्वच्छ धुवून मग कापून त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि लसूण ठेसून घेतला आहे आणि मिरच्या उभ्या कापून घेतल्यात आणि हे ओलं खोबरं किसून घेतलं। आता कढई मी तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी मिरच्या ज्या उभ्या कापून ठेवलेल्या आहेत त्या टाकते त्याच्यामध्ये। मिरच्या चांगल्या परतून घेते, मिरच्या चांगल्या परतल्यात मी आता त्याच्यामध्ये टाकते लसूण। लसूण पण परतून घेते मी आणि मग कांदा टाकते त्याच्यामध्ये। कांदा पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे, कांदा पण चांगला लाल झाला पाहिजे आपला, तोपर्यंत चांगला परतवायचा आहे आपल्याला। हे बघा, तर कांदा आपला चांगला लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं हिंग। आता परत भाजी परतवायची आहे म्हणजे कांदा परतवायचा आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची, पाणी चांगलं झटकून टाकायची म्हणजे पाणी परत सुटत नाही त्या भाजीला आणि त्याच्यामध्ये भाजीत पाणी पण राहत नाही। आणि आता चांगलं हे मिक्स करून घ्या। मला एका हाताने मिक्स करता येत नाही म्हणून मी मोबाईल आता खाली ठेवते आणि मग मिक्स करून तुम्हाला दाखवते। हे बघा, आता चांगली मिक्स झाले भाजी। तर त्याच्यावर झाकण ठेवूया आपण 5 मिनटं। आता 5 मिनटं झाल्यात, आता बघा भाजी चांगली शिजून निघालेली आहे। हे बघा, चांगली झाली रेडी भाजी। आता त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार, बाकी याच्यात काय टाकायची गरज पण नाही लागत, तरी पण ती भाजी खूप छान लागते बघा। आणि आता चांगलं मिक्स करायचं आणि परत आपल्याला 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे मीठ चांगलं त्या भाजीला लागेल ना म्हणून। आता चांगलं झाले मिक्स झाले, झाकण ठेवून देते मी 2 मिनटासाठी। दोन मिनटं झाल्यात, भाजी आपली रेडी झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरं आणि गॅस बंद करून टाकायचं आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। हे बघा, आता हे खोबरं मी टाकून चांगली भाजी मिक्स करून घेते। ही भाजी खूप चांगली लागते अशी बनवली तर। आपल्याला बाकीचे याच्यात काहीच वस्तू टाकायला नाही लागत, फक्त हिंग टाकायचं आणि लसूण, कांदा आणि मिरची। हे बघा, आपली भाजी चांगली रेडी झाली। आता आपल्याला हे झाकण याच्यावर ठेवायचं आहे कारण गॅस पूर्ण बंद केलेला आहे मी आधीच। आणि इथे मी डाळ केलेली आहे म्हणजे वरणसारखं, पण कोथिंबीर नव्हती म्हणून टाकलेली नाही आहे, कोथिंबीर साधीच डाळ केलेली आहे, मुगाची आहे ती डाळ। आणि इथे माझ्या चपात्या चालू आहेत बनवायच्या आणि आता हा व्हिडिओ मी इथेच संपवून टाकते।